हेलो स्टूडेंट, वेलकम इन बायोलॉजी वीडियो ट्यूटोरियल। वी आर लर्निंग टॉपिक नंबर 6, दैट इज बायो मॉलिक्यूल्स। इन दिस टॉपिक दीज आर द पॉइंट्स विच आर इंक्लूडेड एंड दैट पॉइंट्स आर विच आर मेंशन हियर इन बोल्ड। दैट इज फर्स्ट इज द बायोकेमिस्ट्री विच वी हैव कंप्लीटेड लास्ट टाइम। देन देर आर मोर पॉइंट्स एंड दैट पॉइंट्स आर बायो मॉलिक्यूल्स इन सेल एंड दैट आर कार्बोहाइड्रेट्स, लिपिड्स, proteins, nucleic acids, enzymes, and lastly there is a point which is called as the concept of metabolism. All these points are included in this topic and we are going to cover. In this video lecture we are going to cover the first point, that is the carbohydrate. And out of that carbohydrate, in that carbohydrate we are going to study the first point of that carbohydrate, that is monosaccharide. In the carbohydrate there are two more points, that are disaccharide and polysaccharide, which we will learn after this video. So let's turn towards the first point, that is the type of carbohydrate and monosaccharide. Monosaccharide, mono means single and saccharide means a sugar molecule, or in other words we can say that the sugar molecules in a single unit. These are the simplest sugar, having crystalline structure, sweet taste and double soluble in water. हे जे molecules आहेत हे crystallines असतात, म्हणजे त्यांचे crystals तयार होऊ शकतात, त्यांची चव ही गोड असते आणि हे पाण्यामध्ये विरघळणारे आहेत. दे कॅनॉट बी फर्दर हायड्रोलाइज्ड इन टू स्मॉलर मॉलिक्युल्स. यांना अजून हायड्रोलाइज करून यांचे दोन वेगवेगळे युनिट तयार करता येत नाही, तर हा एक स्वतः सिंगल युनिटचा बनलेला आहे, त्याला आपण मोनोसॅकराइड असं म्हणतो. दे आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मोनोमर्स ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. ह्या मोनोसॅकराइड जे आहेत, ह्या मोनोसॅकराइडच्या एकत्रित येण्यामुळे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल डायसॅकराइड असेल, पॉलिसॅकराइड असतील, इतर मोनोमर्ससुद्धा असतील. तर हे सगळे मोनोमर्स जे आहेत हे या सिंगल युनिट, जो सिंगल युनिट आपण ज्याला मोनोसॅकराइड म्हणतो, त्याच्यापासून हे सगळे बनलेले असतात. दे हॅव द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज CH2O bracket N. This is the general formula, CH2O bracket N. For example, if we see the glucose has C6H12O6. This is the molecular formula of glucose. We can say that N number, that is 6 and 6 and 2N of hydrogen. So this is the general formula of the saccharide or monosaccharide, where the N can be 3, 4, 5, 6, 7. N can be changed. So this is the monosaccharide. They can be classified as trios, tetros, pentos, etc. They are further classified, म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्यांच्यामध्ये कार्बन ॲटम्स किती आहेत त्याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तीन कार्बन असतील तर ट्रायोज, चार कार्बन असतील तर टेट्रोज, पाच असतील तर पेंटोज, आणि याप्रमाणे पुढे. अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन द मॉलिक्युल ॲज मेन्शन इन द टेबल. मोनोसॅकराइड कंटेनिंग द अल्डिहाइड ग्रुप आर क्लासिफाइड ॲज अल्डोज. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, झायलोज, दोज विथ द किटोन्स अँड दोज विथ द किटोन्स ग्रुप आर क्लासिफाईड ॲज किटोज एक्सेट्रा, दॅट इज रायबुलोज ऑर फ्रुक्टोज. मोनोसॅकराइड जे आहेत, ह्या मोनोसॅकराइड मॉलिक्युलमध्ये जर अल्डिहाइड हा जर ग्रुप बाइंड झालेला असेल, अल्डिहाइड हा ग्रुप बाइंड झालेला असेल, तर त्याला आपण अल्डोज असं म्हणतो. आणि त्याचे टाईप आहेत ग्लुकोज, झायलोज, याप्रमाणे काही उदाहरणं आहेत. त्याचप्रमाणे अल्डिहाइडच्या ऐवजी जर ह्या मोनोसॅकराइडला किटोन्स ॲड झालेले असतील, तर त्याला आपण किटोज असं म्हणायचं. रायबुलोज आणि फ्रुक्टोज ही त्याची उदाहरणं आहेत.
All monosaccharides are reducing sugar due to the presence of free aldehyde or ketone group. सगळे जे मोनोसॅकराइड आहेत त्यांच्यामध्ये रिडक्शन होणारे अल्डिहाइड ग्रुप किंवा किटोन ग्रुप हे असतातच. दीज शुगर रिड्यूस द बेनेडिक्ट्स रिएजंट दॅट इज Cu+2 अप टू द Cu. सिन्स दे आर कपेबल ऑफ ट्रान्सफरिंग हायड्रोजन टू अदर कंपाउंड टू प्रोसेस कॉल्ड ॲज रिडक्शन. आणि या पद्धतीने कोणत्याही शुगरचं म्हणजेच मोनोसॅकराइडचं जर आपण हायड्रोलाइज केलं तर ते बेनेडिक्ट रिएजनचा वापर करून आपण त्यांना सहज हायड्रोलाइज करतो. फॉर एक्झाम्पल, आपण शुगर टेस्ट घेण्यासाठी त्या सॅम्पलमध्ये बेनेडिक्ट रिएजंट टाकतो आणि त्याला आपण हीट द्यायला सुरुवात करतो. आणि या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बेनेडिक्ट रिएजंट टाकल्यानंतर त्याचा कलर सुरुवातीला असा असतो. जर त्या सोल्युशनमध्ये मोनोसॅकराइड असेल तर तो थोड्या वेळाने ग्रीन होईल, त्यानंतर ऑरेंज होईल आणि शेवटी तो ब्रिक रेड या पद्धतीचा कलर शेड आपल्याला दाखवतो. तर हा जो ॲप्लिकेशन आहे बेनेडिक्ट रिएजंटचा हा कशावरती बेस्ड आहे, तर मोनोसॅकराइडवरती नेहमीच एकतर अल्डिहाइड किंवा किटोन हे अटॅच असतात आणि ते हायड्रोलाइज करू शकतात. आणि हे ट्रान्सफरिंग हायड्रोजन जो आहे तो बेनेडिक्ट रिएजंटने आपण डिटेक्ट करू शकतो. या पद्धतीने आपण बेनेडिक्ट रिएजंटचा वापर करतो. आता याचे टाईप, मोनोसॅकराइडमध्ये तीन टाईपचे मॉलिक्युल्स आहेत. त्यामधला पहिला मॉलिक्युल दॅट इज ग्लुकोज. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फ्युएल इन लिव्हिंग सेल. सर्व लिव्हिंग सेलमध्ये फ्युएल म्हणून ज्या मॉलिक्युलचा वापर केला जातो आणि तो मॉलिक्युल म्हणजे ग्लुकोज हाच असतो. प्रत्येक लिव्हिंग सेलमध्ये युकॅरोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाची एक सेल ऑर्गनलीज आहे. या सेल ऑर्गनलीजबद्दल आपण लास्ट टॉपिकमध्ये सुद्धा शिकलेले आहोत की मायटोकॉन्ड्रिया एका ग्लुकोज मॉलिक्युलपासून 38 ATPs तयार करतात. ATPs हे एनर्जी रिच कंपाऊंड आहे, म्हणजेच एनर्जी तयार करण्यासाठी ग्लुकोज हा ॲज अ फ्युएल म्हणून सर्व सजीवांमध्ये वापरला जातो. इट्स कॉन्सन्ट्रेशन इन ह्युमन बीइंग ह्युमन ब्लड इज अबाउट 90 mg पर 100 ml ऑफ ब्लड. प्रत्येक 100 ml ब्लडमध्ये 90 mg एवढं शुगरचं कॉन्सन्ट्रेशन हे नॉर्मल ह्युमन बीइंगच्या ब्लडमध्ये आढळतं. यापैकी जर जास्त असेल तर त्याला हायपर शुगर कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं जातं, आणि यापेक्षा जर कमी असेल तर हायपो शुगर कॉन्सन्ट्रेशन असतं. आणि हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे काही फ्लक्च्युएशनमध्ये नेहमीच आपल्याला बघायला मिळतं. जर उपाशीपोटी आपण शुगर कॉन्सन्ट्रेशन चेक केलं तर हे 90 काहीसं कमी आढळतं. आणि मील नंतर म्हणजे जेवण झाल्यानंतर 2 तासांनी जर आपण चेक केलं शुगरचं तर हे शुगर कंटेंट 90 mg काही प्रमाणात जास्तसुद्धा आढळतं. ते प्रमाण ठरलेलं आहे. द स्मॉल साईज अँड सोल्युबिलिटी इन वॉटर ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल अलॉज देम टू पास थ्रू द सेल मेम्ब्रेन इन टू द सेल. कारण की ग्लुकोज मॉलिक्युल हा छोटा युनिट आहे, सिंगल युनिट आहे, आणि तो पाण्यामध्ये विरघळतो. आणि ह्या प्रॉपर्टीमुळे हा ग्लुकोज मॉलिक्युल आपले जेवढे सेल्स आहेत सेलमधलं जे आवरण आहे त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून हा ग्लुकोज मॉलिक्युल सहज ट्रान्सफर होऊ शकतो. ग्लुकोज इज एनर्जी इज रिलीज व्हेन द मॉलिक्युल आर मेटाबोलाइज्ड बाय सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये जेव्हा ह्या मॉलिक्युलचं मेटाबॉलिझम होतं तेव्हा त्याच्यामधून एनर्जी रिलीज केली जाते. फॉर एक्झाम्पल, हिअर दिस इज अ ग्लुकोज अँड विथ द ऑक्सिजन इट विल कंबाईन अँड फॉर्म द कार्बन डायऑक्साईड ॲज वेल ॲज वॉटर. सो दिस इज द केमिकल रिॲक्शन अँड थ्रू दिस रिॲक्शन सम अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज अँड इट इज स्टोअर्ड इन टू द ATP ॲडिनोझाईन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोझाईन
डाय फॉस्फेट जो असतो म्हणजे ॲडिनोझाईन ह्या कंपाऊंडला दोन फॉस्फेट ग्रुप ॲड असतात, त्याच्या जोडीला जर तिसरा ग्रुप आणला तर त्याला ट्राय फॉस्फेट असं म्हटलं जातं. फॉस्फरसचा जर एक आयन वाढवला तर त्याला ट्राय फॉस्फेट असं म्हणतो. आणि हा वाढलेला जो फॉस्फेट आयन आहे तो वाढलेला आयन टिकवून ठेवण्यासाठी काही एनर्जीची गरज लागते, आणि ती एनर्जी ह्या रिॲक्शनमधून निघालेली एनर्जी तिथे स्टोअर करून ठेवली जाते. आणि ज्या ठिकाणी एनर्जीची गरज असेल त्या ठिकाणी ATPमधून फॉस्फेट आयन हे रिलीज केले जातात, आणि जी साठवलेली एनर्जी आहे ती त्या रिॲक्शनसाठी दिली जाते. तर हे ATP हा एक प्रकारचा काय आहे, एनर्जी करन्सी असा आहे की जो सर्व प्रकारच्या रिॲक्शनला मदत करू शकतो. देन सेकंड टाईप ऑफ मोनोसॅकराइड दॅट इज गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोज इज नथिंग बट दिस इज व्हेरी सिमिलर टू द ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज यांच्यामध्ये काही असा फरक नाही आहे, फक्त त्यामध्ये अल्फा आणि बीटा फॉर्म्स यामधला फरक आपण बघू शकतो. इथे हे जे दोन मॉलिक्युल्स आहेत हे मिरर इमेज तुम्हाला दिसू शकते. इथे OH ग्रुप एका बाजूला आहे, अल्फा पोझिशनवरती आहे, तर दुसऱ्या बाजूला OH ग्रुप हा बीटा पोझिशनवरती आहे. गॅलॅक्टोज रिॲक्ट विथ द ग्लुकोज टू फॉर्म द डायसॅकराइड दॅट इज लॅक्टोज. आणि गॅलॅक्टोज हा जो आहे हा जर ग्लुकोजबरोबर कंबाईन झाला तर हे दोन्ही मॉलिक्यूल एकत्रित मिळून काय तयार करतात, लॅक्टोज हा डायसॅकराइड तयार करतात. डायसॅकराइड हा वेगळा टाईप आहे. दोन मोनोसॅकराइड ज्यावेळेला एकत्रित येतात तेव्हा त्याला आपण डायसॅकराइड म्हणतो. तर गॅलॅक्टोज हा डायसॅकराइड लॅक्टोज या मॉलिक्यूलसाठी महत्त्वाचा आहे. हाउएवर ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज कॅनॉट बी इझिली कन्व्हर्टेड इन टू वन अनदर. जरी हे अल्फाबीटा फॉर्ममध्ये असले तरी पण हे एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये आपण त्यांचं करू शकत नाही. गॅलॅक्टोज कॅनॉट प्लेज द सेम रोल इन रेस्पिरेशन ॲज ग्लुकोज डज. म्हणजे जसं ग्लुकोज रेस्पिरेशनमध्ये 38 ATPs तयार करायला मदत करतो तसा गॅलॅक्टोज ह्या रेस्पिरेशनच्या कोणत्याही रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे तिसरा मोनोसॅकराइड, आणि त्याला आपण काय म्हणतो, फ्रुक्टोज. इट इज द फ्रूट शुगर अँड केमिकली इट इज किटो हेक्झोज बट इट हॅज ए 5-ॲटम रिंग रादर दॅन अ 6-ॲटम रिंग्स. जनरली शुगरमध्ये 6-ॲटम रिंग्स आपल्याला बघायला मिळते, परंतु फ्रुक्टोजमध्ये 5-कार्बन-ॲटमची रिंग्स आपल्याला बघायला मिळते. आणि हा जनरली फ्रूट शुगरमध्ये आढळतो. म्हणजे जेवढे जेवढे गोड फळं आहेत या सगळ्या फळांची गोडी जी आहे ही या फ्रुक्टोजमुळे आपल्याला मिळते. फ्रुक्टोज ॲक्ट रिॲक्ट विथ ग्लुकोज टू फॉर्म सुक्रोज ए डायसॅकराइड. जसं मगाशी आपण गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज यांचं कॉम्बिनेशनने लॅक्टोज हा मॉलिक्यूल तयार केला होता, त्याच पद्धतीने इथे सुद्धा आहे की सुक्रोज हा जो मॉलिक्यूल आहे, सुक्रोज हा मॉलिक्यूल ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांच्या कॉम्बिनेशनने तयार होतो. तर आज आपण इथे मोनोसॅकराइड याचे तीन टाईप, ग्लुकोज, गॅलॅक्टोज आणि फ्रुक्टोज हे तीन टाईप बघितले मोनोसॅकराइडचे. आणि दुसरा जो प्रकार आहे डायसॅकराइड हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. त्याच्यानंतर पॉलीसॅकराइड हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. ऑल द मेन पॉइंट्स इन दिस व्हिडिओ लेक्चर, स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू नोट डाऊन दॅट पॉइंट इन युअर नोटबुक. थँक्यू.